माझ्या करिअरची सुरुवात ज्या मालिकेने झाली त्या मालिकेच्या पहिल्या सिक्वेन्समध्ये माझं ओपनिंग किंवा एंट्री सीन जो होता तो पतंग उडवताना होता. दीदी आणि अशोक दादा अगर मी काय डायलॉग्स विसरतो तर अशोक दादा याच्याशी दीदी मला समजून सांगतात की हे डायलॉग आहे. आलेल्या स्क्रिप्टवरती कम्प्लीट जस्टिस करणं हेच एका ॲक्टरचं काम आहे. ते मी तिथेही करते, हे मी इथेही करायचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. माझ्यासोबत आहे असीम आणि त्याची ताई निवेदिता. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त आहोत आम्ही. तू कशी आहेस? मस्त. बरं आहे. तशा नवीन वर्ष, नवीन मालिका आणि त्या नवीन मालिकेत पहिलाच सण एकत्र तुझ्या भावाबरोबर साजरा करताना किती एक्सायटेड आहेस? मज्जा येते का? किती एक्सायटेड? हो, खूप मजा येते. आम्हाला जास्त एक्साइटमेंट आहे लाडू खायचे. लाडू खायचे आणि पतंग उडवायचे. पतंग उडवायचे. पतंग उडवण्यात आपण जरा कच्चा लिंबू आहोत असेल पण हो. आणि लाडू खाण्यात आम्ही पक्के होत, एकदम टपाटप संपू शकतो, हो ना? येस. तू मकर संक्रांतीला कधी पर्सनली तिळगुळाचे लाडू वगैरे करतेस का? आमच्याकडे ना घरी ॲक्च्युली तिळगुळाचे लाडू ना खूप असे गरम गरम वळायला लागतात. हां. सो हाताला बऱ्यापैकी चटका बसतो. सो आमच्याकडे आजी आजोबा आहेत असतात असायचे सॉरी, त्यामुळे ना आई असे मऊ लाडू करायचे. म्हणजे मऊ लाडू वळायला सोपे असतात, पण हे जे आपण जे खातो ना कडकवाले ते नाही आमच्याकडे इतके करत. तुला खायला आवडतात लाडू? खायला खूप आवडतात. सगळे लाडू आवडतात, कडकही आवडतात, मऊही आवडतात. आय जस्ट लव्ह. असीमला आवडतात का तिळगुळाचे लाडू खायला? हो, खूप. तू पतंग उडवतोस? हो. त्याच्या तू कधी तुझ्या लहानपणी किंवा मोठे होताना पतंग वगैरे उडवली आहे का? मी आता त्यांना जे तेच सांगत होते की माझ्या करिअरची सुरुवात ज्या मालिकेने झाली त्या मालिकेच्या पहिल्या सिक्वेन्समध्ये माझं ओपनिंग किंवा एंट्री सीन जो होता तो पतंग उडवताना होता. की सूर्याच्या सन अगेन्स्ट एक मुलगी पतंग उडवते हा ओपनिंग शॉट होता. सो मी तेव्हा उडवला आहे आणि मी बरेच वर्ष गुजरातमध्ये होते त्यामुळे तिकडे तर मकर संक्रांतीला पतंग खूपच रिलिजियसली उडवलं जातं. आणि म्हणजे प्रत्येकाच्या गच्चीवरती तुम्हाला दिसत की असे लोक सगळे एकत्र येऊन पूर्ण दिवस पतंग उडवत आहेत. संध्याकाळी झाली की ते पतंगची ती हे मांजा जो असतो त्याच्यावरती लँटर्न छोटे ते मोठे हे असतात ना गरम हॉट एअर किंवा दिवे लावलेले ते लँटर्न जसे वरती जातात. सो या हे मी केलेलं आहे पण आत्ता बरेच वर्ष नाही उडवलेलं मी. बरं, या मालिकेत तुम्हा दोघांसोबत एक छोटा पॅकेट आहे तर त्याच्याबरोबर शूटिंग करताना किती मजा येते? कारण लहान मुलं असले की वेगळंच वातावरण क्रिएट होतं. काय मजा येते आपल्याला? त्रास होतोस तू ताईला तुझ्या? हो, माझं चॉकलेट खात होतो. आज आणलंय नसेल? मला आणलंयस? दोघांना. त्याला पण आणलंयस? वा. ती तुला देते चॉकलेट? हो. मला दुसऱ्याने कोणी दिलं असेल तरी लंपास करत असतो. नाही. अशोक दादा आणि ऐतशी ताई मध्ये तुझा फेवरेट कोण आहे? हा प्रश्न तुला किती वेळेला विचारला आधी ते सांग. मला हे प्रश्न 10 वेळा विचारले. 10 वेळा विचारलेलं? येस. आणि दरवेळेला असिमनी उत्तर वेगळं वेगळं दिलेलं आहे. सो वी आर कन्फ्युज. आणि माझा फायनल डिसिजन ऐतशी. तू कधी पतंग उडवली आहेस का? हा, तुला पतंग वगैरे उडवता येते? हो, आता पण उडवली आहे. तुझी मम्मा तुझ्यासाठी तिळगुळचे लाडू करते? हो. आवडतात तुला? हो, खूप आवडते. त्याचं माझं फेवरेट आहे. बरं, आता नवीन मालिका येते तुझी, तू इतक्या छान कॅरेक्टरमध्ये आहे, तुला इतके चांगले ताई दादा बरोबर शूट करायला मिळत आहे, त्यांच्यासोबत शूट करताना किती मजा येते? मला खूप मजा येते. तशा दीदी आणि अशोक दादा अगर मी काय डायलॉग्स विसरतो तर अशोक दादा याच्याशी दीदी मला समजून सांगतात की हे डायलॉग आहे. तर सगळ्यात जास्त मजा कुठल्या सीन मध्ये आली होती? शाळेत आपण शूट करताना. हा, शाळेत. कुठल्या पण कुठल्या सीन मध्ये सगळ्यात जास्त मजा आली होती? ज्याच्यात ते लोक मला मारतात कॉरिडोर मध्ये. मी सांगू मला कुठल्या मजा आली होती? तू मला घेऊन जातोस ना त्या शर्यतीसाठी, तू कसं घेऊन गेला होतास मला? अच्छा, घेऊन गेलाय. बरं, त्याच्या नवीन मालिका आहे, बऱ्याच दिवसांनंतर तू छोट्या पडद्यावरती पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चांगले को ॲक्टर्स आहेत, तर आत्ता तुमचं शूटिंग सुरू झालंच असेल, तर आत्ता वातावरण कसं आहे किंवा किती एन्जॉय करतेस तू? वातावरण खूप मस्त आहे. आणि छोट्या पडद्यावर काय, ह्या आधीची सिरियल छोट्या पडद्यावरचीच होती मराठीत. हो, 1-2 वर्षानंतर आता मी आलेली आहे, पण मजा वाटते. आणि मला असं काही म्हणजे काही असं वेगळं नाही आहे. काम हे आपलं काम असतं. आपल्याला आलेल्या स्क्रिप्टवरती कम्प्लीट जस्टिस करणं हेच एका ॲक्टरचं काम आहे. ते मी तिथेही करते आहे, हे मी इथेही करायचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. आणि हां, म्हणजे मराठी इंडस्ट्री किंवा इथे ही सिरियल करताना मला असं काही वेगळं वाटत नाही आहे, बिकॉज
दिस इज म्हणतात ना की हे होमग्राऊंड आहे मराठी. सो इथे मला जेव्हा कधी कोणी बोलवेल तेव्हा मी परत नेहमीच येईन आणि सारखी सारखी येत राहीन असं आहे. सो मला खूप आवडतं की आता इथे मी आलेली आहे तर एका कसं सांगू की ह्या सिरियलला एका ऐतिहासिक सिरियलनंतर आता मी एका हल्लीच्या काळातली सिरियल करते ते करायला मला खूप मजा येते. काहीतरी एक असा ब्रेक आता मला मिळतोय दुसरा. तू मगाशी म्हणालीस की तू मध्यंतरी गुजरातला होतीस तर ते काय त्याबद्दल? काही वर्ष होते माझ्या बाबांची सर्व्हिस तिकडे असायची तर तेव्हा ते तिथे तिथे होतं तेव्हा मी आई आम्ही सगळेच जण तिकडे होतो. सो तेवढाच वेळ पण मग नंतर मी शिक्षणाला परत इथे आले होते कारण असं. बरं, अगदीच मग दोघांशी गप्पा मारून मला खूप छान वाटलं. पण जाता जाता तुमच्या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आम्ही प्रेक्षकांना हे सांगू की निवेदिता माझी ताई आम्ही एक नवीन कोरी सिरियल घेत आहोत. निवेदिता माझी ताई सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता नक्की बघायला नको विसरा. कोणी पाठ करून घेतले निवेदा ऐतशा ताईने की अशोक दादा? ती तुझे रीडिंग्स वगैरे घेते सीन करण्याआधी तयारी करून घेते? हो. पण आपले रीडिंग खूप फास्ट होतो ना कारण आपण एकदम पटापट सगळं करतो. तो खूप फास्ट हे करतो आणि त्याला असं असतं की आता कट झालं की त्याला आता खेळायचं आहे काहीतरी टाइमपास करायचं आहे असं. सो आम्हाला पण त्याच्या बरोबर त्या मूडमध्ये फ्लो व्हावं लागतं. अगदीच अगदीच. थँक्यू आणि नव्या कोरा मालिकेसाठी तुम्हाला दोघांनाही खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.